खबर फास्ट मध्ये आपले स्वागत आहे। चला तर घेऊया महाराष्ट्रातील बातम्यांचा वेगवान आढावा। 11 ऑक्टोबर रोजी उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे झालेल्या शेतकऱ्यांच्या हत्येविरोधात निषेध म्हणून महाविकास आघाडीतर्फे महाराष्ट्र बंद पुकारला गेला होता। या बंदला प्रतिसाद देत नागपुरातील व्हरायटी चौकामध्ये रस्ता रोको आंदोलन करत महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षातर्फे एकत्र येत हे आंदोलन करण्यात आले। सीबीआयने महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील घरावर सकाळी छापा टाकला असून अनिल देशमुख यांचा मुलगा सलील देशमुख तसेच सलीलची पत्नी रिद्धी देशमुख यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे। महाराष्ट्र महाविकास आघाडी सरकारच्या तीनही पक्षांनी म्हणजेच काँग्रेस, एनसीपीआय आणि शिवसेना यांनी उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील शेतकऱ्यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज राज्यव्यापी बंदची हाक दिली असून राज्यभरात बंदला सुरुवात झाली आहे। नागपुरातील कचऱ्याची समस्या कमी करण्यासाठी व नागपूर शहराला स्वच्छ व सुंदर बनवण्यासाठी 2 कंपन्यांची नियुक्ती कचरा संकलनासाठी करण्यात आली आहे। मात्र असे असून सुद्धा नागपुरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत। या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी नागपूर सिटीजन फोरमने महापौर दयाशंकर तिवारी व आयुक्त राधाकृष्णन बी यांचे मुखवटे शहरातील काही कचऱ्याच्या ढिगांचं सांकेतिक उद्घाटन केलं। रामटेक येथील प्रसिद्ध गड मंदिर परिसराचे आमदार ऍडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी अधिकाऱ्यांसह नुकतीच पाहणी केली। या पाहणीमध्ये त्यांना गड मंदिर परिसरात मूलभूत सोयीसुविधांचा अभाव असल्याचे निदर्शनास आले। त्यामुळे त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना विविध प्रकारच्या सोयीसुविधा व सौंदर्यीकरण कामाचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या। पोलीस ठाण्यात तक्रारीची धमकी देताच हुडकेश्वर परिसरातील नेहरू नगर येथील शेजाऱ्याने शेजारच्याच डोक्यात कुऱ्हाडीने वार करून त्याची हत्या केली। नागपूरवासियांसाठी एक आनंदाची बातमी असून जिल्ह्यात 59 दिवसांपासून कोरोनामुळे एकाचाही मृत्यू झाल्याची नोंद नाही। संक्रमित रुग्णांची संख्याही घटली असून रविवारी केवळ 4 कोरोना संक्रमित रुग्ण आढळले। लखीमपूर घटनेचा निषेध म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडीतर्फे महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले होते। या आवाहनाला वर्धा जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद देत काँग्रेस पक्षासहित महाविकास आघाडीतील सर्वच पक्ष यावेळी बंद मध्ये सहभागी झाले होते। खिरिया गावामध्ये ज्या प्रकारे भाजपाच्या केंद्रीय राज्यमंत्र्याच्या मुलांनी शेतकऱ्यांना मारून ही जी अमानुष घटना घडवली त्याच्या निषेधार्थ आज आम्ही पूर्ण लोकशाही आमच्या महाराष्ट्राच्या वतीनं पूर्ण व सर्व तिन्ही पक्षाच्या वतीनं आम्ही पूर्ण जाहीर निषेध करतो आहे आणि यांच्यावर कुठेतरी केसेस दाखल करून त्यांना कुठेतरी जन्मठेपीच्या शिक्षा झाल्याच पाहिजे, त्यांना फाशी शिक्षा झालीच पाहिजे, हे सुद्धा या निवेदनात आम्ही देतो आहे। बांधवांवर जी फॉर्च्युनर गाडीने गृहमंत्र्याच्या मुलाने फॉर्च्युनर गाडीने त्यांना चिरडून टाकलं, अतिशय निंदनीय बाब आहे। अनेक दिवसांपासून, महिन्यापासून, वर्षभरापासून शेतकरी जे 3 बिल मोदी सरकारने केलेले आहे शेतकरी विरोधात, ते बिल रद्द करण्याच्या मागणीसाठी लढा देत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना अशा पद्धतीने चिरडून टाकणं हे हुकुमशाही सरकारच्या सरकार धोरण हे निषेधार्ह आहे। म्हणून आम्ही सर्व महाराष्ट्रात महाविकास आघाडीने निर्णय घेतला की आज हा त्याचा निषेध म्हणून आपण आज बंद पाळणार आहोत आणि आम्ही ह्या सर्व घटनेचा निषेध करतो। महाराष्ट्र बंदला अमरावती जिल्ह्यातही संमिश्र प्रतिसाद मिळाला असून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते। यावेळी राजकमल चौकात काही वेळ रस्ता रोको आंदोलनही करण्यात आले। या दरम्यान केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या। लखीमपूर उत्तर प्रदेश मध्ये जे शेतकऱ्यांच्या अंगावर देशाच्या केंद्रीय गृह राज्य मंत्र्याच्या मुलांनी जी गाडी चालवून त्यांचं चालवली आणि त्यामुळे 4 शेतकऱ्यांचा जागेवरच मृत्यू झाला, या अत्यंत भयानक आणि अनामूल घटनेचा विरोध करण्यासाठी आणि त्याचा निषेध करण्यासाठी आज अमरावती बंदचं आव्हान महाराष्ट्र महाविकास आघाडी यांनी घोषित केलं होतं, त्या आघाडीच्या अनुषंगाने आज अमरावतीमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला। सर्व व्यापारी बंधूंनी आणि जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि त्याला अटक करावी, म्हणजे ज्याला गृहमंत्री, देशाचे गृहमंत्री, देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री वाचवण्याचा प्रयत्न करतात त्याला शेवटी सर्वोच्च न्यायालयाला दखल घ्यावी लागली आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्याला अटक करावी लागली।
अशा प्रकारची घटना स्वतंत्र भारताच्या इतिहासात कधीही घडलेली नाही। लखीमपूरची जी घटना आहे ती झालेली घटना नाही, ती घडवून आणलेली घटना आहे आणि हा एक खून आहे। सुप्रीम कोर्टाने त्यावर शिक्कामोर्तब केलाय। सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे म्हटलं आहे का खून झाल्यानंतरही तुम्ही आरोपीला कसं काय अटक करत नाही आणि त्याच्यामुळे याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीनं जो आवाज दिला होता त्या आवाजाला अमरावती जिल्ह्यामध्ये सर्व तिन्ही पक्षांनी पूर्णपणे पाठिंबा देऊन या ठिकाणच्या व्यापाऱ्यांनी या ठिकाणच्या जनतेने सणांचा वेळ असतानाही देखील लोकांनी ज्या पद्धतीनं उत्स्फूर्तपणे बंद केलं त्याबद्दल लोकांचे आम्ही आभार व्यक्त करतो आणि या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो। महाविकास आघाडीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला धुळे शहरातून सकाळच्या पहिल्या सत्रात व्यापाऱ्यांचा प्रतिसाद दिसून आला। मात्र या बंदच्या संदर्भात धुळे जिल्हा व्यापारी महासंघाने तटस्थ भूमिका घेतली असून सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर आताच कुठे व्यापाऱ्यांचा व्यवसाय सुरू झालेला असताना अशा प्रकारे बंद पाळून आमचे होणारे नुकसान कसे भरून निघणार असा प्रश्न व्यापारी महासंघाने उपस्थित केला आहे। लखमापूर घटनेचा धुळे व्यापारी महासंघातर्फे आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो। दोषींवर आपण राज्य शासनाने केंद्र शासनाने त्यांच्यावर कडक कारवाई करावी असं आमचं या गोष्टीला आमचं समर्थन असेल। परंतु ह्या घटनेसाठी आज जो काही बंद पुकारण्यात आलेला आहे त्या बंदच्या बाबतमध्ये संपूर्ण व्यापाराचं फार मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे। गेल्या 1.5 वर्षापासून व्यापारी एक वेगळ्या संक्रमण अवस्थेमधनं फिरतो आहे। अशा या कोविडच्या परिस्थितीमधनं निघताना आज या सणासुणीच्या दिवसांमध्ये हा बंद व्यापाऱ्यांसाठी फार मोठं नुकसानदारी आणि परत हे नुकसान भरून निघणारं नाही असं असणार आहे। त्यामुळे राजकीय पक्षांनी या गोष्टीचा विचार करावा अशी विनंती व्यापारी महासंघातर्फे आम्ही करतो। वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities। Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक नागपूर। ब्रेक नंतर आपले स्वागत आहे। लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वात संगमनेर मध्ये आंदोलन छेडण्यात आले असून युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात मोठी घोषणाबाजी सुद्धा केली। ज्या पद्धतीने उत्तर प्रदेश मधल्या सरकारचे मंत्री केंद्रीय गृहराज्य मंत्री मिश्रा यांच्या मुलांनी शेतकऱ्यांना चिरडण्याचं काम केलं आणि तो व्हिडिओ आपण सगळ्यांनी आता सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिलेला आहे। तो व्हिडिओ पाहिल्यानंतर एखाद्या संवेदनशील माणसाच्या मनामध्ये चीड आल्याशिवाय राहू शकत नाही आणि या सगळ्या घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या वतीने आज महाराष्ट्र बंदचं आवाहन आपण केलेलं आहे। सकाळपासून आम्ही बाजारपेठेमध्ये फिरतोय। प्रचंड प्रतिसाद व्यापाऱ्यांचा, शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा या बंदला आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कडकडीत बंद पाळला जातो आहे कारण ही घटनाच अशी आहे की याचा कोणीही निषेध सामान्य माणूस, पक्ष विरहित, राजकारण विरहित, तो व्हिडिओ पाहिल्यानंतर एक दिवस आपल्याला त्रास झाला तरी चालेल, परंतु आपण या बंदला पाठिंबा दिलाच पाहिजे ही भावना लोकांची आहे। उत्तर प्रदेशच्या लखीमपूर येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्राचे महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती। यानिमित्त चोपड्यात बरहानपूर अंकलेश्वर हायवेवरील नगरपालिकेच्या उद्यानाजवळ माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती यांच्या उपस्थितीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले। लखीमपूरची घटना अत्यंत दुर्दैवी, दुःखद, क्लेशकारक काळी अशी घटना की ज्या घटनेमुळे संबंध जगामध्ये भारताची मान खाली गेली अशी ही घटना घडली आणि ही घटना 1947 स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखील आज तागायत हिंदुस्थानात अशा पद्धतीचं
कुठलीही घटना घडली नाही की शेतकऱ्याच्या अंगावर मंत्रीचा मुलगा गाडी चालवतो, हे कशाचं द्योतक आहे? काय करतंय भारत सरकार, काय माननीय पंतप्रधान काय करतंय, ती योगी सरकार काय करतंय? याच्या आधी आपण पाहिलं शेतकरी संबंध 10 महिन्यापासून दिल्लीजवळ बसते पण त्याची दखल घेत नाही, उलट दिल्ली शहरात येऊ नये म्हणून तुम्ही लोखंडाचे खिळे त्या ठिकाणी टाकतात। हे शेतकऱ्यांच्या विरुद्ध अशा पद्धतीची घटना आहे। हे सरकार आपल्या शेतकऱ्यांचं नाही आहे, हे सरकार शेतमजुरांचं नाही आहे, हे सरकार गरिबांचं नाही आहे। त्याच्यामुळे या सरकारचा आपण निषेध करतो, उत्तर प्रदेशचे योगी सरकारचा निषेध, भारत सरकारचा निषेध। मवियातर्फे या ठिकाणी कोणालाही त्रास न होताना आणि व्यापारी मित्रांनी देखील सहकार्य दिले की आम्ही तुमच्यासोबत आहोत, आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत आहोत, पण आम्हाला आजच्या दिवशी तुम्ही दुकानं बंद करायला भाग पाडू नका। पण त्यांच्या सहकार्याबद्दल त्यांचेही आभार, तिघं पक्षांचे मी आभार मानतो। आणि हा जो लढा आहे, हा शेतकऱ्यांचा जो लढा आहे, हा शेवटपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस पक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली, आदरणीय राहुल गांधी साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा लढा आम्ही चालू ठेवू, इतका मी आजच्या प्रसंगी सांगतो। उत्तर प्रदेशातील लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीनं वेगळे तर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे वेगळं आंदोलन करण्यात आलं। यामुळे चोपड्यातील महाविकास आघाडीचा समन्वय जनतेच्या चांगल्याच लक्षात आला। विशेष म्हणजे चोपडा शहरातील सर्व दुकाने व व्यापार सुरळीत सुरू होते। लखीमपूर मधील जी घटना घडलेली आहे, आज शेतकऱ्यांना एका मंत्र्याच्या मुलाने गाडीमधून चिरडून त्याची हत्या केलेली आहे, तो अपघात म्हटला जाणार नाही, ती हत्या आहे। आणि त्याच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंदची हाक या आपल्या आघाडी सरकारने तिघ जण मिळून ही हाक दिलेली आहे। आणि आम्ही या घटनेचा जाहीर निषेध करतो, कारण कुणीही असो, प्रत्येकाच्या गोरगरिबाचा मुलगा असेल, शेतकऱ्याचा मुलगा असेल, प्रत्येकाचा जीव हा प्रत्येकासाठी महत्वाचा असतो। आणि मंत्र्याचा मुलगा झाला म्हणून त्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला जात आहे, म्हणून आम्ही या घटनेचा जाहीर निषेध करतो। आणि लवकरात लवकर जलद न्यायालयामध्ये या खटल्याचा निकाल लागून आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा देण्यात यावी, ही आमची शिवसेनेतर्फे महाराष्ट्रातर्फे सर्व न्यायालयीन आपल्या न्यायमूर्तींना हे विनंती आहे की यांना याच्या पुढे अशी घटना कधी कोणाला करताना, हत्या करताना जसं साजिश केली गेलेली आहे, या पद्धतीने ही घटना झालेली आहे। आणि शेतकऱ्यांचे 8 जण मृत्युमुखी पडलेले आहेत, तर यांना फाशीची शिक्षा व्हावी एवढं आम्ही सरकारला, राज्य न्यायालयाला आवाहन करतो आणि या घटनेचा जाहीर निषेध करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सोलापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून माजी आमदार नरसय्या आडम यांच्या नेतृत्वात लखीमपूर हत्याकांडाच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं। यावेळी नरसय्या आडम यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतलं। भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहरात महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदला गालबोट लागले। यावेळी महाविकास आघाडी व भाजप कार्यकर्ता आमने सामने आले असता दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली, त्यामुळे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आता रुग्णालयात उपचार घेत आहेत। मी सुनील माळी, भारतीय जनता पार्टी शहर अध्यक्ष। आज आम्ही 10 ते 15 लोकांनी आज यांच्या महाविकास आघाडीचं दुकान बंद करण्याचे मोर्चा काढलेला होता। तरी आम्ही बा लोक दुकानदार परेशान झालेले आहेत, तर आम्ही दुकानदार चालू करायकरता आम्ही 10-15 लोक आम्ही दुकानदारांना सांगायला चालले होते। तेवढ्यात त्यांनी येऊन सण पूर्ण जमावाने सुनील भाऊ काळे आणि डॉक्टर साजिद आणि शंकर पवार यांना बेदम मारहाण केलं, तर हे काही बुडाळ्याच्या सांगण्यावरून हा कार्यक्रम घडला। आणि यांनी नियोजितपणे सुनील काळे यांना मारायचा प्लॅन केलेला होता। तरी मी आम्ही यांचं भारतीय जनता पार्टीतर्फे निषेध करतो आहे। मी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष उपजिल्हाप्रमुख नितीन देशमुख। आज महाविकास आघाडीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा जो बंद पुकारलेला आहे, या संदर्भात महाविकास आघाडीची ही भूमिका होती की कोणत्याही प्रकारे कोणत्याही व्यापाऱ्याला त्रास न देता शांतीने हा आपला जो बंद आहे हा शेतकऱ्यांसाठी आहे आणि तो पार पाडायला हवा होता। परंतु अशा वेळेस काहीतरी दुष्कृत ज्या व्यक्तिमत्वाचे लोक आहे औरंगाबादमध्ये, त्यांनी याला कुठंतरी फाटा देऊन याचा वादविवाद निर्माण करून आमच्या गावाची पूर्ण प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झालेला आहे। आणि
विशेष करून त्या घटनेमध्ये सुनील काळे नामक जे माजी नगराध्यक्ष आहे त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना मारहाण झाली. त्यांना कोणत्याही प्रकारची मारहाण झालेली नाही आहे आणि तिथं संपूर्ण जे कार्यकर्ते होते शांतता पूर्ण बिलकुल आपल्या आपल्या संवादाने बोलत होते आणि यांनी तिथे येऊन अचानक एका व्यक्ती कुठे धक्का लागला बोलचालमध्ये आणि त्यांनी त्याचं एवढं मोठं महाभारतने कुभांडर असलं की जेणेकरून त्यांच्यावर हल्लाच झाला त्यांनी अशा प्रकारचं हे दाखवलेलं हे काही नाही. हे फक्त निवडणुकीचं नाटक आहे. आपल्याला काहीतरी मारहाण झाली आणि याचं राजकीय पोळी भाजून घ्यायची आणि पुढील निवडणुकांना हे काढायचं. राजेंद्र विश्वनाथ चौधरी जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तथा गटनेता माजी नगरसेवक वरणगाव नगर परिषद. आज लखीमपूर खिरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदमध्ये वरणगाव देखील सहभागी व्हावं या अनुषंगाने महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही बंदचं आयोजन केलेलं असताना अत्यंत शांततेच्या मार्गाने व्यापारी मित्रांना बंदचं आवाहन करत असताना आम्ही बसस्टँड चौकामध्ये उभे असताना अचानक माजी नगराध्यक्ष सुनील काळे नामक इसम त्या ठिकाणी आलेत आणि त्यांनी व्यापाऱ्यांना दुकानं ओपन करा उघडे करा अशा प्रकारचं चेतावणीपूर्वक वास्तव्य केलं. त्यामुळे आणि ते आमचे तालुका अध्यक्ष आदरणीय दीपक भाऊ मराठे आणि महेश सोनोने यांच्या अंगावरती धावून आले आणि सुनील काळेंनी आमच्या तालुका अध्यक्षाची कंठी धरून सण अक्षरशः त्यांना मारहाण केली अशा प्रकारचं कृत्य केलं. आजपर्यंत वरणगाव शहर अनेक प्रकारे विविध पक्षांनी बंदचं आयोजन केलेलं असताना देखील बंद झालेलं होतं, परंतु अशा कुठल्याही प्रकारचा वरणगावच्या शांततेला गालफट लागेल. तुमचा हा महाराष्ट्र बंदचा कांगावा म्हणजे आपल्या घरात आग लागलेली असताना शेजारच्या गावातील धुरावर बोंबा मारण्यासारखे आहे, कारण पंतप्रधान मोदी महाराष्ट्राच्या सहकार्याला लागलेली प्रस्थापितांची कीड साफ करतायत. त्याचंच पित्त झाल्यामुळे हा महाराष्ट्र बंदचा देखावा आहे असे मत गोपीचंद पडळकर यांनी सांगलीत दिले. लखीमपूरच्या घटनेबद्दल आम्हाला संपूर्ण सहानुभूती आणि सहवेदना आहे, म्हणून याचा तपास सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सुरू आहे. आमचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगीजी हे क्षमतापूर्ण नेते आहेत, ते निश्चितपणे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये कठोर कारवाई करतील. परंतु जनाब संजय राऊत, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या बद्दल बोला, जो ओल्या दुष्काळामुळे आत्महत्येच्या उंबरट्यावरती आला आहे, शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करतो म्हणणारे मदत करण्यासाठी अजून शेतकऱ्याच्या बांधावरती पोहोचले नाहीत. शेतकऱ्यांना पंचनाम्याच्या खाबुगिरीमध्ये अडकून ठेवलेला आहे आणि आजचा तुमचा महाराष्ट्र बंदचा कांगावा म्हणजे स्वतःच्या घराला आग लागलेली असताना शेजारच्या गावातील धुरासाठी बोंबा मारण्यासारखा आहे. तुमचं खरं दुःख हे काकाजींच्यासाठी सतावत आहे. माननीय नरेंद्र मोदीजींनी महाराष्ट्रातील सहकारातील प्रस्थापितांची कीड साफ करायचं ठरवलेलं आहे आणि ज्यांनी शेतकऱ्यांचे पैसे खाल्ले, कारखाने कवडी मोल दराने गिळंकृत केले, अशा सगळ्यांचा फास आवळत आहेत. यामुळेच आपलं पित्त खवळलं आहे आणि महाराष्ट्र बंदचा देखावा आज केला आहे. आज बंदचे पडसाद सर्वत्र संमिश्र होत असतानाच कांदिवली पूर्व येथे काही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते चहा पीत होते व चहा पीत असतानाच अचानकपणे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले अशी माहिती भाजपचे कार्यकर्ते यांनी दिली. घटनेची माहिती मिळताच भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर यांनी घटनास्थळी भेट देऊन आपण स्वतः पोलीस स्टेशनमध्ये जाऊन याची माहिती घेणार असल्याचं सांगितले. इथे दुकानं ऑलरेडी उघडली, काही शिवसैनिकांनी हुल्लडबाजी केली त्यामुळे दुकानं बंद झाली, परंतु नंतर परत दुकानं उघडल्यानंतर आमचे कार्यकर्ते मी स्वतः या ठिकाणी चहाचं दुकान होतं, मी चहा पित असताना परत शिवसेनेने हे केलं आणि पोलिसांनी नेहमीप्रमाणे दोघांनाही तुम्ही पण येऊ नका तुम्ही पण येऊ नका. खरं तर उघडलेल्या दुकानामध्ये चहा पिणं हा कुठला गुन्हा आहे? हा गुन्हा नाही आहे, परंतु गडबड होऊ नये म्हणून त्यांनी आमच्याही कार्यकर्त्यांना उचललं. पण अशी दादागिरीने आम्ही थांबणार नाही. आम्ही तासाभरात ज्याला ज्याला दुकानं उघडायची असतील तो दुकानं उघडेल. ज्याला आपणहून बंदमध्ये सहभागी व्हायचं आहे ते आपण होतील. आम्हाला काही अडचण नाही.
नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन तर्फे नाशिक ते येवला तालुक्यातील श्री क्षेत्र कोटमगाव येथील जगदंबा माता मंदिर अशी 90 किलोमीटर सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले असता नाशिक शहरातील 100 पेक्षा जास्त सायकल स्वारांनी रॅलीमध्ये सहभाग घेतल्याचे बघायला मिळाले. मी गेली 6 वर्षापासून सायकल चालवत आहे. आजचा आमचा जो हा कोटमगाव वारीचा जो जी काही वारी होती ती अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी साजरी झालेली आहे. आम्हाला या ठिकाणी पैठणी सुद्धा देण्यात आली आणि नाशिक सायकलिस्ट नेहमीच या अशा प्रकारचे नवीन नवीन उपक्रम राबवत असते, त्यामुळे आम्ही सगळ्याच जणी खूप आनंदित आहोत. महिलांनी देखील असाच सहभाग नोंदवत राहावा. स्त्रियांचा सहभाग हा अतिशय महत्त्वाचा असतो. एका स्त्रीने जरी घरातली एक स्त्री जर सायकल चालवत असली तर इतरसुद्धा आपल्या म्हणजे त्या स्त्रीकडे बघून सायकल चालवण्यासाठी प्रेरित होतात. धन्यवाद. गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातील नवेझरी गावाने स्वच्छता अभियान राबवून जिल्ह्यातील तृतीय क्रमांकाचा 2 लाखांचा पुरस्कार पटकावला. विशेष म्हणजे नागरिकांच्या एकजुटीने व श्रमदानाने हा पुरस्कार गावाला प्राप्त झाला आहे. जवळपास 20 वर्षापासून आम्ही या गावाच्या साफसफाई अभियानाला सुरुवात केलेली आहे. स्वच्छता जिथं राहील तिथं आरोग्य राहील, जिथं पाणी राहील तिथं जीवन राहील, अशा विविध शासनाच्या ज्या संकल्पना आहेत आणि मनी आहेत त्याच्या आधारावर आम्ही हा स्वच्छतेचा अभियान चालू केलेला आहे. मुख्य स्वच्छता करण्याच्या मागचा असा की महाराष्ट्रातील काही गावं ही स्वच्छतेच्या बाबतीत परिपूर्ण होऊन त्यांनी मोठमोठे पुरस्कार मिळवले, त्यांचीच प्रेरणा घेऊन आपल्या मनातसुद्धा अशी जिद्द झाली की आपणसुद्धा हे कार्य करायला पाहिजे आणि गावकऱ्यांना सोबत घेऊन गावामध्ये बैठका घेऊन स्वच्छतेच्या विषयी समितीच्या लोकांना, ग्राममंडळच्या लोकांना आणि शाळा समिती असोत किंवा विविध पदाधिकारी असोत किंवा सर्वसामान्य नागरिकांना आम्ही वेळोवेळी असं ठरवलं की भाऊ आपण काहीतरी नवीन आगळं वेगळं करावं, याच्यासाठी आम्ही या स्वच्छते मोहिमेला सुरुवात केलेली आहे. 2010 ही स्वच्छता मोहीम चालू झाली. 2010 ते या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये आम्ही सातत्याने संत गाडगेबाबा अभियान आणि विविध शासनाचे उपक्रम आम्ही राबवत असतो, परंतु आज 2020 शासनाने दखल घेऊन नवेझरी गावाची कुठंतरी दखल घेतली आणि संत गाडगेबाबा अभियानाचा आम्हाला 3.5 शक्तिपीठांपैकी आद्यपीठ समजल्या जाणाऱ्या नाशिक येथील सप्तशृंगी गडावर भाविकांचा ओघ वाढला असून यात ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश आहे, त्यामुळे काही संतप्त भक्तांनी आरोग्य विभागाचा गलथान कारभार पुढे आणत लहान मुलांनाही मंदिरात प्रवेश का देत नाही असा सवाल आरोग्य विभाग व शासनाला केला आहे. सुविधा एकदम चांगल्या आहे सगळ्यांना. इथं तुम्ही पाहू शकता गर्दी किती आहे. तिथं लोकांना कोरोना नाही होते, पण जे 10 वर्षाखालील मुलं आहे ना त्यांना एंट्री द्यायला पाहिजे. लोक दुरून दुरून आलेले त्यांना एंट्री द्यायला पाहिजे. इथं एवढ्या गर्दीत कोरोना नाही होत. त्यांचे जे अधिकारी वगैरे आहे त्यांनी मास्क पण नाही लावलेले, त्यांना कोरोना नाही. हे बघा समोर बघा पोलीस, त्यांनी मास्क नाही लावलेले आणि 10 वर्षाच्या खाली पोरांना कोरोना होणार आहे. वा खरे खरे हे चुकीचं आहे, हे बंद करायला पाहिजे. अगदी बरोबर आहे, यांनी सांगितलं अगदी बरोबर आहे. ही माझी अपेक्षा आहे लहान मुलांना एंट्री द्यावी. आपल्याकडे कोविड वॅक्सिन वगैरे देत आहे, कोविड टेस्ट करते अत्यंत उत्तम पद्धतीने करत आहे, त्याच्यामुळे कोरोनाचा संसर्ग टळेल. कोणी पॉझिटिव्ह असेल ते पण इथं कळेल. अशाच प्रकारे चाललं पाहिजे. बस तर महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये इतकंच. उद्या भेटूया नवीन सुपरफास्ट बातम्यांसह. बघत राहा VKP News. नमस्कार.